नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, मी नेहमी म्हणत असतो की खरोखर आपण सायन्स आणि इंजिनिअरिंग शिकलो का? कारण जेव्हा हा फोटो पहा, या फोटोत काय आहे, काय आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले पावसाचे पाणी. जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याचं प्रमुख स्थान, जिल्ह्याच्या मायबापाचं ऑफिस. या ठिकाणी जर पाणी शिरत असेल तर जिल्ह्यातील लोकांच्या घरात पाणी शिरलं तर काय नवल मग? आणि जर ही परिस्थिती जर जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयाची असेल तर अकोल्यातील लोकांच्या घराची परिस्थिती काय आहे याची अकोल्यातील सर्व मायबापांनी पॉलिटिकल आणि प्रशासन यांनी कृपया दखल घ्यावी, ध्यान करावं, मनन करावं आणि शहर असं पाण्यामध्ये बुडू देऊ नये. हे नैसर्गिक नाही आहे, हे नैसर्गिक नाही आहे. दिस इज पार्ट ऑफ प्लॅनिंग. आणि मग हे यालाच अकोला जिल्ह्याचं प्लॅनिंग म्हणतात का, अकोला महापालिकेचं प्लॅनिंग म्हणतात का, हे असं प्लॅनिंग आहे का? आणि मग अकोला जिल्ह्यामध्ये जे टाऊन प्लॅनिंग आहे की नाही, असेल तर तिथे इंजिनियर साहेब लोक आहेत का नाही, असतील तर तज्ज्ञ आहेत का नाही, आणि याच्यावर मॉनिटरिंग कोणाचं. अहो उद्या जेव्हा जिल्हा कार्यालयात पाणी शिरते तेव्हा गावातील लोकांच्या घरात पाणी शिरलं काय हाल होतील? त्याच्यावर साप आले, हे आले, ते आले, काय हाल होतील? दिस इज अ व्हेरी सिरियस मॅटर. अँड आय रिक्वेस्ट कलेक्टर साहेब अकोला, काइंडली टेक दिस मॅटर व्हेरी सिरियसली, बिकॉज दिस इज ए क्वेश्चन ऑफ लाईफ अँड लिम ऑफ ऑल द सिटीजन्स ऑफ अकोला सिटी. आय हॅव पोस्टेड न्युमरस व्हिडिओज रिगार्डिंग वॉटर लॉगिंग इन अकोला सिटी, बट अप टिल नाऊ नो बडी हॅज टेकन अ कॉग्निझन्स ऑफ इट. नाऊ द व्हिक्टीम इट सेल्फ इज जिल्हाधिकारी कार्यालय. सर काइंडली इंस्ट्रक्ट महापालिका स्ट्रिक्टली टू टेक अ सिरियस नोट of this water logging problem in Akola city. Thank you. Myself, Ramdas Khandagare, retired chief engineer and national safety council member. Thank you. And Akola ti sarva engineer bandhunna vinanti ki khorokhor are we following engineering principles looking to this type of situation. Thank you.